नक्कीच यामध्ये येतो आणि मंडईला देखील गणपतीच्या दर्शनाला दरवर्षी मी येतो आणि मला असं वाटतं की पुणे ही आपली सांस्कृतिक नगरी आहे आणि हा गणेशोत्सव पुण्याने संपूर्ण देशाला दिलेला आहे आणि याचं खरं महत्त्व जे खऱ्या अर्थानं लोकमान्य टिळकांनी एक सामाजिक अभिसरण यातनं घडलं पाहिजे, सामाजिक सुधारणा यातनं झाली पाहिजे अशा प्रकारचं जे अपेक्षित केलं होतं त्या दृष्टीने मला असं वाटतं की पुण्याने अजूनही ते जपलेलं आहे ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे आणि शेवटी श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत आणि विघ्नहर्त्याकडनं एवढीच प्रार्थना त्यांना करायची की आपल्या राज्यावर आपल्या देशावर येणारी जी विघ्न आहेत ती विघ्न दूर झाली पाहिजे असा आशीर्वाद त्यांना मागितले. बरोबर सर, तुम्ही म्हणालात तसं गणेशोत्सव टिळकांनी सुरू केला या अर्थासाठी की सार्वजनिक तो असावा, सगळ्यांनी एकत्र येऊन तो साजरा करावा. कुठेतरी गणेशोत्सवाचं स्वरूप हळूहळू बदलत चाललंय असंही आपल्या लक्षात येत आहे. तुम्ही लहानपणीची एखादी गोष्ट मिस करता का गणेशोत्सवाची? मला असं वाटतं की कालानुरूप काही बदल होतात पण मी तर असं म्हणेन की मध्यंतरीच्या काळामध्ये तो अधिक कमर्शियल झाला होता. आता पुन्हा तो आपण जर बघितलं असेल तर सात्विक आणि धार्मिकता त्याची जी आहे ती पुन्हा परत येते. अर्थात लहानपणच्या अनेक गोष्टी मिस करतो कारण लहानपणी आम्ही गणपती बसवायचो तर 10 दिवस त्याच ठिकाणी रात्री 3-4 वाजेपर्यंत मंडपात राहणं हे सगळं आता थोडं तेवढं तर मिस करतो. आणि आता पर्यावरणपूरक गणेशोत्सव आपण साजरा करण्याचा सगळ्यांचाच प्रयत्न आहे, त्याबद्दल काय सांगाल गणेश भक्तांना? निश्चितपणे शेवटी ईश्वराची अर्चना ही पर्यावरणपूरकच होऊ शकते. पर्यावरण हे ईश्वराचं रूप आहे, त्याच्यामुळे त्याचा नाश करून आपण कधीच ईश्वराची पूजा करू शकत नाही. म्हणून आपण सगळ्यांना विनंती केली आहे पर्यावरणपूरक गणेश बसवला पाहिजे आणि लोक त्याला रिस्पॉन्डही करतात.